आयुष्यात एकदा तरी जन्माला आल्यावरती पहिली भाकरी खातो ना, ती भाकरी सुद्धा या राजाची देण आहे. आणि मरताना जे सुखानं मरतो ना, ते मरणं सुद्धा या राजाचं देणं आहे. जर हा राजा नसता तर आज बुडक्या डोक्यांनी आपल्याला हिंदुस्थानामध्ये मानाखाली घालून बसावं लागलं असतं. आज मायमाऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूत आहे आणि आमच्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी शाबूत आहे. याचं कारण फक्त छत्रपती संभाजी महाराज आहे. हा संभाजी राजा तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे. मी फार लांबचं सांगत नाही. आपल्या इथं एक शहर होतं औरंगाबाद नावाचं, त्याचं नामांतर केलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर केलं. तुमची माझी प्रत्येकाची मागणी होती की त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असावं. संभाजी राजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध झाला. कोणीतरी उठलं संभाजी राजांच्या नावाच्या विरोधात याचिका दिली, सांगितलं की या शहराचं नाव औरंगाबादच असावं. आमचं रक्त थंड पडलं. शंड माणसे झालो आपण. आपल्याला आपल्या राजाबद्दल सुद्धा अभिमान बाळगता आला नाही. अहो ज्या माणसानं डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चांबडी सोलून घेतलीत, ज्या माणसाचा मांसाचा लगदा कुत्रे गिधाडांना खायला घातला, त्या संभाजी राजानं कधी स्वाभिमानही विकला नाही. त्या राजाचं रक्त म्हणून होतो आपण, ती माणसं आपण स्वाभिमानी विकून बसलो. महाराष्ट्र शासनाने एक जी आर घेतला की कोणाचं काय मत आहे त्या शहराचं नाव काय असावं. साहेब, औरंगाबाद नावासाठी महाराष्ट्रातनं 1,00,000 मतदान आलं आणि संभाजीनगर नावासाठी महाराष्ट्रातनं फक्त 40,000 मतदान आलं. संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावाला विरोध व्हावा, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय. आमचं एवढंच, शंभूराजे आले की डॉल्बी डीजेवरती नाचायचं, भोजनाची व्यवस्था केली की जेवण करायचं, झाला शंभूराजांचा इतिहास संपला. पण नाही, या माणसानं स्वतःचं बलिदान कशासाठी दिलंय हे समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी शंभूराजे खऱ्या अर्थानं जयंती साजरी झाली. नाव बदललं संभाजी महाराजांचं, आता छत्रपती संभाजीनगर केलं. माझं प्रत्येक तरुणाला सांगणं आहे, मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला वाटत असेल थोडं राजकीय बोलतोय, पहिल्यांदा कबूल करतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा वक्ता नाही, मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता नाही. माझा पक्ष एकच आहे, माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. आणि माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेहरा पहलवान होता है, कुणापुढे झुकायची गरज नाही. शहराचं नाव बदललं, संभाजीनगर केलं. पोरांनो एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, पोरांनो मारलं जनी संभाजी महाराजांना, मारलं जनी संभाजी महाराजांना. करून अत्याचाराचा कहर त्याच औरंगाच्या नावानं वसवलं होतं. एवढं मोठं शहर, अरे सळसळ उद्या रक्त तुमचं, सळसळ उद्या रक्त तुमचं, दाखवा पुन्हा एकदा जिगर आणि छाती ठोकून सांगा औरंगाबाद नाही तर छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. हे सांगण्याची जिगर आहे ना, ही जिगर आपल्यामध्ये संभाजी महाराजांनी निर्माण केली. 14 मेला पुरंदरावरती एका शिवपुत्राचा जन्म झाला. एक खेर बाहेर पळत आला, आऊसाहेबांना म्हणलं, आऊसाहेब आऊसाहेब ढोल तसे वाजवा आऊसाहेब. अहो काय झालं आऊसाहेब, या महाराष्ट्राच्या मातेमध्ये शिवाजी महाराजांना पुत्र जन्माला झाला, नाव काय ठेवायचं? विचारती झाली लोक, या बारक्या बाळाचं नाव काय ठेवायचं, नामांतर काय करायचं? सरदेशी पुढे झाल्यास जिजाऊ, आणि जिजाऊ म्हणाल्या, या शिवाजी महाराजांच्या पुत्राचं नाव ठेवायचं संभाजी. संभाजी म्हणजे कोण? तर संभाजी म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ. त्यांना अपघातानं मारण्यात आलं, त्यांचं नाव आपण शिवाजी महाराजांच्या मुलाला द्यायचं, नाव ठेवण्यात आलं संभाजी. आणि तशा कडाडला आजपासून या हिंदुस्थानाच्या मातीत एका युवराजाचं आगमन झालं. तो युवराज, ज्या युवराजानं औरंगजेबाला या मातीत गाडलं, तो संभाजी राजा. इथला बालमनावरती संभाजी राजांकडे बघितल्यावरती चेहरेपट्टी एवढी सुंदर होती की माय माऊलीला त्या संभाजी राजाला खांद्यावरती घ्यायला, संभाजी महाराजाला हातामध्ये घ्यायला आवडत होतं. पण नियतीला काही औरच मान्य होतं. संभाजी राजांचं वय 2 वर्ष झालं. 1.5 ते 2 वर्षाच्या असताना संभाजी महाराजांच्या मातोश्रींचं निधन झालं. शिवाजी महाराजांच्या आवडत्या पत्नी सईबाई साहेब यांचं निधन झालं. आणि अफजल खान 40,000 सैनिक घेऊन आला, सईबाई साहेबांचं निधन झालं. शिवाजी महाराज सोबत उभारलेत, सोबत 2 वर्षाचा पोरगा संभाजी महाराज आहे. काय वाटलं असेल एका बापाला शिवाजी महाराजाला, रडत बसावं, बायको गेली.
अफजल खान 40,000 सैनिक घेऊन आलाय. शिवाजी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाच्या. आपल्या बायकोला शेवटचं बघितलं, आपल्या पोराला शेवटचं बघितलं, आणि शिवाजी महाराज या और आपल्या अफजल खानाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापगडावरती गेले. ताईनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला, छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा संसार केला. म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण आई समोर मेली, ज्या माणसानं आयुष्यात पहिल्यांदा आईला गमावलं, आता दूध दुभत्याचा प्रश्न निर्माण झाला. संभाजी महाराजांना दूध पाजायचं कोणी? आई निघून गेले. जिजाऊंनी बैठक बोलवली, कापुरवा गावच्या आजूबाजूच्या गावच्या महिला अशा समोर येऊन बसल्या. जिजाऊ उठल्या आणि जिजाऊ एका क्षणात म्हणाल्या, या माझ्या नातवाला, शिवाजीराजांचा मुलगा शंभूराजा, या शंभूराजाला, शंभूबाळाला कोणीतरी दूध पाजेल का? एक महिला उठली, म्हणजे जिजाऊ मी शंभूबाळाला दूध पाजते, मला एवढं पैसे द्या. दुसरी महिला उठली, आ जिजाऊ मी शंभूबाळाला दूध पाजते, मला एवढं पैसे द्या. माग एक आई बसली होती, धाराऊ नावतीचं, कापूरवळा गावची. जिजाऊंनी विचारलं, ए धाराऊ, ए अगं पाजतीस का गं संभाजीराजाला दूध तू? धाराऊ उठली, आहो आऊसाहेब डाकीडा, आऊसाहेब आऊसाहेब म्या शंभूराजाला दूध पाजतो. जिजाऊ म्हणाल्या, तू शंभूराजाला दूध पाजतेस, मग या दुधाचं पैसे किती घेणार? तशी धाराऊ म्हणाली, आऊसाहेब वर्गा कुणाचा आहे? शिवाजीराजाचा आहे. आऊ साहेब म्या शंभूराजाला दूध पाजले, त्या दुधाचं जर पैसे घेतलं, पाना जळलं माझं. आऊ साहेब, आऊ साहेब म्या शिवाजी महाराजांचा पोरगा आपला शंभूबाळ, या शंभूबाळाला एकही रुपया न घेता दूध पाजेन. आणि इतिहास पुटपुटू लागला. ओट कोरडं, ओट कोरडं शंभूबाळाचं, पाना धारा उला फुटतो ग, आणि गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग, गरीबाच्या ओसरीवरती बाळ शिवबाचा रडतो ग. धाराऊच्या दुधावरती पोचला हा ध्येय, अखंड हिंदुस्थानावरती संशय चालवायला लागला. बघता बघता संभाजीराजांचं वय वाढायला लागलं, पण शिवाजी महाराज आयुष्यभर स्वराज्याचा संसार करत गेले. शिवाजी महाराजांना जास्त वेळ शंभूराजांना देता आला नाही, पण शंभूराजांना घडवलं पाहिजे. या स्वराज्याचा दुसरा युवराज आहे, तो युवराज कुठं डगमगता कामा नये, यासाठी कोणी शिकवायचं? मग समोर आला जिजाऊ, ज्या जिजाऊनं शिवाजीराजा घडवला, ज्या जिजाऊनं या हिंदुस्थानाला पहिलं स्वातंत्र्य दिलं, ज्या जिजाऊंनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला, त्या जिजाऊ आल्या. जिजाऊ म्हणल्या, म्या शंभूराजाला शिकवते, आणि शंभूराजांच्या शिक्षणाचा सगळा खर्च जिजाऊंनी उचलला. शंभूराजांना 16 भाषा जिजाऊंनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकवल्या. हिग्रू येते, पाली येते, संस्कृत येते, कन्नड येते, मराठी येते, डच येते. तसंच नव्हे, ज्यावेळी राज्याभिषेकासमयी शिवाजी महाराजांचा एक इंग्रज अधिकारी होता, तो इंग्रज अधिकारी असं म्हणतोय की संभाजी महाराजांनी माझ्या सोबत इंग्रजी मधून संवाद साधलाय, म्हणजे संभाजी महाराजांना इंग्रजी भाषा येते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, पाच नाही, सहा नाही, तब्बल 16 भाषा संभाजी महाराजांना येतात. 16 भाषांचं ज्ञान त्यावेळी संभाजी महाराजांना येत होतं. आज आमच्या पिढीला किती भाषा येतात? संभाजीराजा फक्त शमशेर नाही आहे, संभाजीराजा फक्त तलवार नाही आहे, त्याच्या पलीकडे संभाजी महाराजांचा इतिहास आहे. तुम्हाला माहित आहे, त्यावेळी ज्यावेळी लेखणी नव्हती, लेखणीमध्ये मराठी कमी पडत होते, त्यावेळी संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषणम, नायिका, नकशिका, त्याबरोबर 7 शतक यासारखे 4 ग्रंथ. राजकारणावरचा हा ग्रंथ संभाजी महाराजांनी इथल्या रयतेला बहाल केला. फक्त शिक्षणाची आवड नाही जोपासली बरं का, या माणसानं स्वतःच्या शरीराची आवड जोपासली. संभाजी महाराजांनी ढोल ताशा, संभाजी महाराजांनी तलवार फेक, संभाजी महाराजांनी भाला फेक, संभाजी महाराजांनी तत्काल काळातलं युद्धशास्त्र शिकवलं. तत्कालीन काळात संभाजीराजांसारखा घोडा कोणी चालवत नव्हता. तत्कालीन काळात घोड्याला सगळ्यात वेगवानपणे पळवणारा आणि रणांगणावरती पळता घोड्याला डोळ्याची पापणे लवतनं लवते तोपर्यंत दोन पायावरती गर करणं वळवणारा या जगाच्या पाठीवरती फक्त एकच राजा झाला. त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. मग संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? अनेकदा सांगतो, संभाजी म्हणजे काय ऐका. संभाजी म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा. सईबाईंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे संभाजी राजा.
इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे संभाजी राजा, एकीकडे संयमाचा घाट म्हणजे संभाजी राजा, आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजा। आमा आमा मराठ्यांना आलेली जाग म्हणजे संभाजी राजा। आमा मराठ्यांना हिंदुत्वाची आलेली जाग म्हणजे संभाजी राजा। महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे संभाजी राजा। तुमचा माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा। तुमचा आणि माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे संभाजी राजा। आपण काय म्हणतो, शिवाजी महाराजांचं एक वाक्य होतं, हे राज्य वावय तो कोणाची इच्छा, कोणाची इच्छा, श्रींची इच्छा। संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांच्या संकल्पित तेच आमास करणे अगस्त्य। आपण म्हणलो हे राज्य वावय तो श्रींची इच्छा, मग श्री म्हणजे कोण रे पोरांनो, बारक्या पोरांनो, श्री म्हणजे कोण पोरांनो? सैराट पिक्चर बघितला का? आवाज आला पाहिजे, बघितला का? जोरात बघितला का? अर्ची कुठल्या गाडीवरून आली होती? जोरात कुठल्या? बुलेट, बरोबर आहे। अर्ची कुणाबरोबर पळून गेली? जोरात कुठल्या, कुणाबरोबर पळून गेली? परशा। हा झिंग झिंग झिंगा झुके का नाही साला? नऊ गुरुवारचा प्रसाद आहे। आता पोरांनो सांगा, माँसाहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे? नाही सांगता येत आपल्या पोरांना, हे मातीचं दुर्दैव आहे। सायंकाळी फक्त आपण मोबाईल हातात घेतला, आपल्या पोरांना नाही शिकवलं हा संभाजी राजा बरं का। लेका तू जन्माला आलास ना, तरी तू जन्माला आल्यावरती जो श्वास घेऊन आलास ना, ते या माणसानं तुला बहाल केली, आपण आपल्या मुलांना नाही शिकवलं। आजपासनं संध्याकाळी 7:30 ते 8:30 जरा टी व्ही बाजूला ठेवा ना, आपल्या पोराला सांगा शिवाजी म्हणजे कोण, संभाजी म्हणजे कोण, ताराराणी म्हणजे कोण, कळेल आपल्या पोरांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरणारी लढणारी पिढी जन्माला आली। किती आई बाप आहेत, छातीवरती हात ठेवून सांगा, दिवडमधले किती आई बाप आहेत, आपल्या पोराचं नाव कोणी शिवाजी संभाजी ठेवलं या 4 वर्षात? नाही ठेवत आपण, नाही वाटत आपल्या गावात एखादा संभाजी जन्माला यावा, जो संभाजी आलेला या सगळ्या संकटाला कुठेतरी मागं सारेल, नाही वाटत आपल्याला। हे आपल्या मातीचं खऱ्या अर्थानं दुर्दैव आहे। आपल्या पंजोबाच्या पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे? नाही माहिती, पण संभाजी महाराज हे नाव ऐकल्यावरती आमच्या पोराला सांगावं लागत नाही संभाजी महाराज म्हणजे कोण, म्हणजे काय हो, यासाठी सांगावं लागत नाही, कारण लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात। या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला आली आणि रोज मेली, त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासाने ठेवली नाही। पण असा एक राजा या हिंदुस्थानाच्या मातीत जन्माला, ज्याच्या जगण्याची नव्हे ज्याच्या मरण्याची नोंद या अखंड हिंदुस्थानाला घ्यावी लागली, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। दादांनो, येणाऱ्या येणाऱ्या काळात जर तुम्हाला कोणी विचारलं की दादा हो तुम्ही कोणाच्या देशात नालात, तर छाती ठोकून सांगायचं, ज्यांनी मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं असं छत्रपती शिवाजी महाराज, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतनं आम्ही आलोय। जिगर जिगर आपल्या मनामध्ये असली पाहिजे। मग कधी प्रश्न पडलाय, संभाजी महाराजांना बलिदान द्यायची प्रेरणा कुठून आली, संभाजी महाराजांना बलिदान का द्यावं वाटलं? जरा मागे जावा इतिहासात। ही बलिदान देण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांकडून, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांकडून संभाजी महाराजांच्या मनामध्ये आली। लहानपणापासून संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या हाताखाली घडताना हे मावळे बघितले। ओ संभाजी राजांच्या समोरच तानाजी मालुसरे आले, तानाजी मालुसरे येऊन उभा राहिले आणि तानाजी काका म्हणाले, ओ शिवाजी राजांना म्हणाले, शिवाजी राजे आमच्या पोराचं लगीन काढले बरं का, रायबाच्या लग्नाला तुम्हाला येते बरं का, शिवाजी राजे जोपर्यंत तुम्ही येत नाही राजा, जोपर्यंत तुमच्या हातातनं माझ्या रायबाच्या डोक्यावरती अक्षदा पडत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या रायबाचं लगीन करत नसतो बरं का। राजा म्हणले, अरे ताना, अरे रायबाचं लगीन काढला सोय, हा होय राजा, अरे ताना कोंडाना घ्यायचा म्हणतो रे, हातातल्या पत्रिका फेकल्या राजा, म्या स्वतःच्या पोराच्या लग्नामध्ये वरबा पुणून मिरवायचं आणि तुम्ही लढायला किल्ल्यावरती जायचं, एका मावायला शोभा देत नाही, हातातला पत्रिका फेकला गेला। ताना म्हणाला, नाही राज म्या जातो। राजा म्हणले, अरे ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय, नाही राज आधी लगीन कोंड्याचं आणि मग माझ्या रायबाचं। गेला तानाजी, गेला 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 असा गेला, रायबाच्या लग्नाला परत आलाच नाही। आमचा शिवा काशी आला राजांकडे शिवा,
राजा एकदा संधी द्या बरं का, एकदा राजा एकदा संधी द्या, राजा एकदा 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 संधी द्या राजा। आजपर्यंत राजा शिवा काशीत म्हणून जगलोय, एकदा संधी द्या राजा, शिवाजी महाराज म्हणून मरतो, एकदा मरायची संधी द्या राजा। राजा म्हणाले, अरे कोंडाजी, अरे फिरंगोजी, जातोस, काहीतरी करतोस स्वराज्यासाठी, एकदा विचारलं शंभूराजांनी, ओ ह्या कोंढाण्याचा काहीतरी आपण बंदोबस्त केला पाहिजे। तानाजीने तो बंदोबस्त केला, मग जंजिराचं काय करायचं, मग जंजिराला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। मग बोलवणं धाडलं कुणाला, फरजंद येऊन उभा राहिले, कोंडाजी बाबा नाबतच कोंडाजी, शत्रूला कोंडी करून मारणारा कोंडाजी बाबा। विचारले संभाजी महाराजने, कोंडाजी बाबा जाता जंजिरावरती तो सिद्धी करता बंदोबस्त? कोंडाजी बाबा म्हणला, जातो, गेला गेला जंजिरावरती, असा गेला तुटून पडला। त्या सिद्धीनं कोंडाजी बाबाला तुकडं तुकडं करून या समुद्रामध्ये फेकलं, पण या माणसानं स्वतःची स्वामीनिष्ठा नाही विकली। पण आता वाईट झालं हो, रात्रीत पक्ष बदलणारे नेते बघितले, त्यावेळी वाटतं की लढणारी मातीसाठी मरणारी पिढी खरंच या मातीमध्ये जन्माला आली का, हे येणाऱ्या आपल्या पिढ्यांना नक्की पुढे प्रश्न पडेल। संभाजी महाराजांच्या चरित्रातनं शिकायचं म्हणजे काय शिकायचं, हेच हो। शिवाजी महाराजांनी काय केलं, तर शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही दुर्ग, एकही गडकिल्ला, कधीच त्या गडकिल्ल्यावरती एखादी चुकीची गोष्ट नाही केली। शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले बांधले, पण अनेक राजांनी जलदुर्गसुद्धा बांधले असतील, अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले असतील, अनेक राजांनी भूदुर्ग बांधले असतील, पण माझ्या राजानं तानाजी यसाजी बाजीसारखे जिवंत नर दुर्ग या मातीमध्ये उभा केले। एक एक माणूस मातीसाठी मरायला मारायला तयार व्हायचा, ही जिगर या जिगर या सह्याद्रीमध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी पेरली। पुढे 9 वर्षाचं वय झालं संभाजी महाराजांचं। संभाजी महाराज त्यावेळी मिर्झा राजा जयसिंह नावाचं संकट या स्वराज्यावरती आलं। आजूबाजूच्या प्रत्येक इतिहासाची नोंद संभाजी राजांचा इतिहास घेत होतो। संभाजी महाराजांचे डोळे अखंड सह्याद्रीवरती विस्फारले होते, पण त्यावेळी मिर्झा नावाचं संकट सह्याद्रीवरती आलं आणि या मिर्झानं इथले खुले आम रेत छाला चालू केले, खुले आम कत्तल्या, बघा तिकडे रक्त रक्त रक्त। शिवाजी महाराजांना आपला मतदारसंघ नाही वाचू वाटला, शिवाजी महाराज गेले, त्या मिर्झाला सांगितलं, हे मिर्झा, हे बरं नाही बरं का, एक लक्षात ठेव, याला राजकारणात म्हणत नाही बरं का, आणि छदिव्या असतात। मिर्झा म्हणाला, राज आहे यालाच राजकारण म्हणतात, जर तुम्हाला तुमच्या रयतेचा जीव वाचवायचे असतील तर शिवाजी राजे एक तर तह करा, नाहीतर तुमच्या माय माऊलींची डोळ्यात देखत कत्तली बघा। शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी तह करायचा ठरवला, आणि तहात शिवाजी महाराजांनी 23 किल्ले बहाल केले, 16 किल्ले उरले, सगळे म्हटले संपले आता काही नाही याच्याकडे, पण महाराजांना माहिती होतं राखेतून कसं पेटून उठावं। आणि औरंगजेबानं शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवलं आणि औरंगजेब म्हणतोय, महाराज माझ्या 50व्या वाढदिवसा दिवशी तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन आग्र्याच्या भेटीला या। त्यावेळी शिवाजी महाराजांना या औरंगजेबानं 5000 मनसबदारी केलं, 5000 फौज त्याच्या पाठीमागं दिली आणि संभाजी महाराजांना 7000 मनसबदारी केलं। पण मिर्झानं या तहासोबत शिवाजी महाराजांकडे एक आठ टाकली। मिर्झा म्हणतोय, अहो शिवाजी राजे 23 किल्ले बहाल केले, पण या 23 किल्ल्यासोबत मला तुमचा मुलगा संभाजी माझ्याकडं ओलीस म्हणून राहील। 9 वर्षाचा वर्ग एका बापाला वाटलं कसं सोडून जावं, पण नाही, रयतासाठी बहाल केलं पाहिजे। आणि क्षणाचाही आपला शंभू राजाकडे विचार न करता संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी त्यांच्याकडे ओलीस म्हणून ठेवायचा निर्णय केला। का? आपलं घर संकटात गेलं तरी चालेल, पण आपल्या संकटामुळे रयतेच्या डोळ्यात अश्रू येता का म्हणत हा विचार करणारा राजा या जगाच्या पाठीवरती एकमेव झाला, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे संभाजी महाराज। पण आता आमचं कुठं बिघडलं माहीत आहे का? आज आमच्या पोरांचं जरा काय झालं की कर आत्महत्या, कोण सोडून गेली घे कसरा कर आत्महत्या, कोण नाही म्हणली घे कसरा कर आत्महत्या, आत्महत्या कर, कार्यक्रम सुटल्यानंतर कर, कसऱ्याचं पैसे मी देतो, फक्त मरताना एकदा तरी छत्रपती संभाजी महाराज आठव बरं का। ज्या माणसाचे डोळे काढले गेले तो संभाजी राजा एकदा आठव, मरताना एकदा तरी आपला आईबाप आणि शिवाजी महाराज आठव बरं का। पोरांनो, आज आपलं वय आपलं आयुष्य स्टेटस ठेवण्यात चालले, पोरांनो स्वतःचा स्टेटस ठेवत बसू नका। पोरांनो आयुष्यात असं स्टेटस निर्माण करा
की लोकांनी तुमचं स्टेटसला ठेवलं पाहिजे 392 वर्षापूर्वी. 392 वर्षापूर्वी या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसानं स्वतःच स्टेटस निर्माण केलं. 392 वर्ष होऊन गेली, आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात. द नेम ऑफ छत्रपती संभाजी महाराज असं स्टेटस निर्माण करता आलं पाहिजे. मग आता हॅपी बर्थडे त्या औरंगजेबाचा गेलं पाहिजे. निघाले शिवाजी महाराज, पण सोबत घेतले संभाजी महाराजांना. 9 वर्षाचं पोरग, आज एसटीनं जायचं म्हटलं ताईनो 1.5 दिवस लागतो, हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावर बसून जायला लागायचं. निघाले 2-3 महिने झालेले गेले, पण कधी प्रश्न पडला का तुमच्या दिवळच्या ग्रामपंचायतल्या लोकांना की जाताना काहीतरी बापले वाटेत बोलले असतील, की काहीतरी बोलले असतील, काय म्हणले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराजांना, शंभराजे मसवडला 2 एकर घेऊन ठेवले आणि तुम्ही सुबाई निवांत राहा, का दिवडला 2 BHK बांधून ठेवलं आणि तुम्ही सुबाई निवांत राहा, नाही सांगितलंय का बापानं आपल्या पोराला? शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलंय, शंभूराजे तुम्हाला वाटतं तुमची समशेर चालावी, शंभूराजे तुम्हाला वाटतं आलेल्या संकटावरती छाती काढून उभा राहावं, तर शंभूराजे त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमची छाती जिगर बाज केली पाहिजे. एका बापानं आपल्या पोराला सांगितलंय, तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, तुमच्या पोटी छावा जन्माला यावा का अक्षय कुमार शाहरुख खान जन्माला यावा, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या पोटी छावा जन्माला यावा. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, त्यासाठी आपला बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे. या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बाप सिंह होता, त्यावेळी त्याच्या पोटी संभाजी महाराज नावाचा छावा जन्माला आला. सोबत घेतलंय पोराला आणि गेल्या औरंगजेबाच्या दरबारात. त्या औरंगजेबाने एक झरी चाल टाकली शंभू महाराजांना आणि शिवाजी महाराजांना मागच्या रांगेत उभा केलं. महाराष्ट्राचा सह्याद्री उफाळला, दिलेल्या सगळ्या मनसबदारी महाराजांनी फेकल्या आणि शिवाजी महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब याचा अपमान कोणी अखंड हिंदुस्थानात कोणी केला नव्हता. अखंड हिंदुस्थानात आलमगीर औरंगजेब याचा अपमान फक्त एकाच मराठ्याच्या वाघाने केला, त्या वाघाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. पण इथंपर्यंतचा इतिहास माहिती आहे, त्याच्या पलीकडचा मी काय सांगतोय कान देऊन ऐका. औरंगजेबानं शिवाजी महाराजांना बंदी केलं, पण तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. औरंगजेबाचा एक हत्ती होता, तो हत्ती संभाजी महाराजांना खूप आवडलेला आणि त्या हत्तीला घेऊन संभाजीराजे सगळ्या गल्लीतनं फिरायचे. त्या संभाजीराजांची चेष्टा करावी म्हणून या औरंगजेबानं संभाजी महाराजांना बोलावलं आणि संभाजी महाराजांना 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं ते ऐका, कान देऊन ऐका. औरंगजेब विचारतोय संभाजी महाराजांना, शंभूराजे, काय विचारतो औरंगजेब? शंभूराजे हे हाती इतना बडा आहे और आप इतने छोटे हो. शंभूराजे हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? काय प्रश्न विचारला है. हाथी तुम्हाला आवडतोय, पण शंभूराजे यह हाथी इतना बड़ा है और आप इतने छोटे हो, इस हाथी को महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढे एवढे से शंभूराजे 9.5 वर्षाचे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब, अरे औरंगजेब ये तो जानवर है, औरंगजेब ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे उत्तर देणं काय असतं याला संभाजी महाराजांचं चरित्र म्हणतात. या औरंगजेबाने 2रा प्रश्न विचारला, क्यों शंभूराजे हमने सुना है कि तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता, मग आमच्या आखाड्यात सुद्धा सुंदर सुंदर मल्ल आहेत, सुंदर सुंदर पैलवान आहेत, आमच्या आखाड्यातल्या आमच्या एखाद्या पैलवानाशी तुम्ही कुस्ती खेळाल का? सरदेशी कड्याला आपला सह्याद्रीचा सरजा, अरे औरंग्या तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं,
या पाण्याने दिल्लीला सुद्धा घाम फोडला. ते दिल्लीला घाम फोडण्याचं सामर्थ्य या सह्याद्रीनं तुमच्या माझ्या मनगटांमध्ये पेरलंय. तिथून आता शिवाजी महाराजांना सोडवलं पाहिजे. 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपल्या बापाला सोडावं, बापाला आज आपल्याला वाटतं की माझं पोरगं सुरक्षित गेलं पाहिजे, माझं पोरला काय झालं नाही पाहिजे, पण नाही. 9.5 वर्षाच्या पोराला वाटलं की आपण आपल्या बापाला इथनं सुखरूप सोडवलं पाहिजे. शिवाजी महाराजांना आग्र्याच्या भेटीतून सुखरूप सोडवायचं सगळं प्लॅनिंग हे संभाजी महाराजांनी 9.5 वर्षाचं वय असताना केलं. आणि कुंभाराच्या वड्यापर्यंत यायची जायची सगळी सोय आग्र्याच्या त्या दरबारातनं, आग्र्यात तिथं कैदी केलंय, तिथून त्या कुंभाराच्या वड्यापर्यंत पोचवायची सगळं प्लॅनिंग संभाजी महाराजांनी केलं. आणि संभाजीराजांच्या प्लॅनिंगखाली महाराष्ट्राच्या सह्याद्री शिवाजीराजे निसटले, औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले गेले. पण जाताना 9.5 वर्षाच्या संभाजी महाराजांना मागं ठेवून गेले आणि शिवाजी महाराज राजगडावरती पोहोचले. एका बापाला वाटलं नसेल का हो, 9.5 वर्षाचं पोरगं आहे कसं मागं ठेवावं. संभाजी महाराजांना वाटलं, जाताना जर विचारलं संभाजी महाराजांनी, आबासाहेब मला एकटे ठेवून जाणार? अरे दर्या सुद्धा फाटला असता विचारलं असता आबासाहेब या तुमच्या छव्याला एकट्या मागं ठेवून जाणार, पण नाही, पुत्र जाणता होता. 9.5 वर्षाचे शंभूराजे विचार सांगते झाले, आबासाहेब तुम्ही बिनघोर जावं, तुमचं हे स्वराज्य सांभाळायला शिवरायांचा छवा अजून जिवंत आहे. 9.5 वर्षाच्या पोराचं हे उद्गार आहेत. आणि जाताना औरंगजेबाचे हेर महाराज निसटले म्हणून त्यांचा पाठलाग करायला लागले. जाताना काहीतरी झुटी खलाम उठवली पाहिजे म्हणून जाताना शिवाजी महाराजांनी उठवलं की वाट्यात संभाजी महाराजांचं निधन झालंय. 9.5 वर्ष असताना संभाजी महाराजांनी एक खोटी बातमी संभाजी महाराजांची उठवली, ते म्हणजे वाटेत संभाजी महाराजांचं निधन झालं. यासाठी उठवली, औरंगजेबाच्या सरदारांना ही बातमी कळाली की वाट्यात संभाजीराजांचं निधन झालंय. औरंगजेबाच्या सरदारांनी पाठलाग थांबवला आणि सुखरूप राजे शिवाजी महाराज गडावरती पोहोचले. परत काशीपंतांच्या सहाय्याने संभाजी महाराजांना सुखरूप गडावरती नेण्याचं सगळं नियोजन केलं. पण गडावरती गेल्यावरती आऊसाहेबांनी विचारलं महाराजांना, शिवबा आमचा शंभूबाळ कुठं आहे? आणि डोळ्यात सांगू शकत नव्हते, कारण हा सगळा मोहिमेचा भाग होता. शिवाजी महाराजांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं, शंभू राजांचं वाट्यात निधन झालंय. अहो आऊसाहेब रडून रडून दमल्या, सगळे रायगड रडत होता. पण शेवटी सुखरूप काशीपंतांनी संभाजी महाराजांना गडावरती सुखरूप पोहोचवलं आणि शंभू राजा त्यावेळी मुघलांच्या तावडीतनं सुटून हा स्वराज्यामध्ये आला. पण आग्र्याला गेलेला संभाजी राजा हा फक्त विद्वान होता, पण परत आलेला संभाजी राजा हा संभाजी राजा जाणकार होता. हा संभाजी राजा मुघली रियासतीचा, मुघली रिवाजाचा उत्तम अभ्यास करून आलेला राजा होता. आला आणि आल्यावरती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी निवडली. आता स्वराज्यातले सगळे खटले, त्या खटल्यांचा निवाडा संभाजी राजांचं न्यायालय देऊ लागलं. स्वराज्यातला सगळ्या धर्माचे खटले ते संभाजी राजांचं धर्मासन ते न्यायालय देऊ लागलं. संभाजी राजे हळूहळू स्वराज्यावरती स्वतःच्या शौर्याची, स्वतःच्या पराक्रमाची आणि स्वतःच्या बुद्धीची छाप सोडत गेले. आणि त्यावेळी विचारलं शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना, शंभूराजे तुम्ही उत्तम लेखणी चालवता, पण शंभूराजे तुमची समशेर आणि कडाडल्या छावा आदल्या द्यावी. आबासाहेब आदल्या सुटली, गुजरात खंबाज प्रांत लुटायची आणि राजा घोड्यावरती बसला, शंभूराजा समशेर हातामध्ये घेतली, गुजरातमध्ये घेतले, गुजरात तुटलं, खंबाज प्रांत लुटलं, माने जाधव खासे कैदी केले आणि स्वराज्यावरती स्वराज्याचा पहिला लढाईचा भगवा हा संभाजी महाराजांनी फडकवला आणि शिवाजीराजा गडावरनं कडाडले. अरे द्या पत्ती तोफांना, आमचा बचडा खासी जीत घेऊन आलाय. आणि संभाजी राजांच्या लढाईचा शुभारंभ गुजरात प्रांतातनं चालू झाला. आता शिवाजी महाराज हे मोहिमा काढायचे आणि त्या मोहिमेचं नेतृत्व संभाजी राजांची समशेर करायची.